भ्रष्ट लोकांनी देशाची वाट लावली, लोकप्रतिनिधींना कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतले जाते असे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत। एकीकडे भाजपने देशाच्या राजकारणात आणलेल्या खोके संस्कृतीच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या भ्रष्ट राजकारणाची गंभीर दखलच घेतली आहे। भ्रष्ट लोक देशाला बर्बाद करत आहेत, पैशाच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून ते सुटतात। आम्ही असे व्हिडिओ पाहिले आहेत की ज्यामध्ये लोकप्रतिनिधींना कोट्यवधी रुपये देऊन विकत घेत आहेत अशी चर्चा लोक करतायत, अशी अत्यंत कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानंच केली आहे।